सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी संवत्सर फल श्रवण करावे, म्हणजे वर्षभर आनंद प्राप्त होतो आणि आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टींची कल्पना येते। यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, विशेष मुहूर्त अशांचीही माहिती होते। म्हणून दरवर्षी आपण एक पंचांग घरी आणून ठेवावं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या पंचांगाची पूजा करून त्यामध्ये दिलेलं संवत्सर फल आपण श्रवण करावं। हे कसं श्रवण करावं हेही मी आपणास सांगणार आहे। सर्वांनी शांतचित्ताने श्रवण करावं। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। अथ संवत्सर फलम सजयते सिंधुरवदनो देवयत्पादपङ्कजस्मरणं वासरमनिरिवतमसां राशिन्नायुष्यति विघ्ननां। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिम्रसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे। नत्वा गणपतीं खेटान ब्रह्म विष्णु शिवात्मकान संवत्सरफलं वक्षे सर्वकामार्थसिद्धये। सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून यावर्षीचं आजचं हे संवत्सर फल आपणास सांगत आहे। नूतन संवत्सर सुरू होतो त्या दिवशी, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावी, मंगलस्नान अभ्यंग करावे, ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी, स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषण करून उत्साह करावा, ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल। प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी ही प्राप्त होतात। यामध्ये मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह कडुलिंबाच्या पुष्पासहित कोवळ्या पानांचं चूर्ण करून चिंचेच्या पाण्यामध्ये ते कालवून रोगशांतीकरता भक्षण करावं असं सांगितलेलं आहे। पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी, संतोष होऊन त्यांना मिष्टान्न भोजन घालावे, नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते। हे पहा, इथे कशासाठी संवत्सर फल ऐकायचं, दिवस कसा घालायचा आहे गुढीपाडव्याचा, हे इथे सांगितलेलं आहे। ही आपली संस्कृती आहे, ही आपण रक्षण केली तर येणाऱ्या पिढींना याचा नक्कीच अभिमान वाटेल। आता पुढे कोणाचे फल कोणी श्रवण केले तर काय प्राप्त होईल हे सांगितलेलं आहे। राजाचे फल श्रवण केले असता वैभवाचल होते, प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते, अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते, मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते, रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते, पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते। राजाचं, धान्याधिपतीचं, अग्रधान्येशाचं, प्रधानाचं यांचे जे फळ आहेत हे पुढं दिलेले आहेत, हे आपण ऐकणार आहोतच। प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारकाशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते। दरवर्षी याच्यासाठी हे संवत्सर फल ऐकावं। ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत। वर्षप्रतिपदेच्या दिवशी, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात। सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची
व शुक्र कोमलवाणीची वाढ करो, शनि आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो। तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते। इथे तिथी वार नक्षत्र योग करण यांच्या श्रवणाचा म्हणजे हे रोज कोणता आहे काय आहे याचं माहिती घेतली तर आपल्याला काय प्राप्त होतं याबद्दलचं सांगितलेलं आहे की तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो आणि कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात। हे रोज तिथी वार नक्षत्र योग आणि कर्ण हे पाच गोष्टी पंचांगामध्ये दिलेल्या आहेत। या पंचांग याचाच अर्थ आहे या गोष्टी। ज्योतिष नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात की ज्योतिषांकडून नित्य म्हणजे रोज काय आहे पंचांगामध्ये दिलेलं, आजचं नक्षत्र काय, तिथी काय, योग काय, वार काय, यांच्यामुळे कुठले योग तयार होतात का। जसं काही दिवसापूर्वीच आता शनिवारी महावारुणी योग आला होता, अशा प्रकारचे योग येतात, काही पर्वकाळ येतात, सोमवती अमावस्येचा पर्वकाळ, त्यामुळे त्या दिवसामध्ये केलेल्या कर्मामुळे आपल्याला सिद्धीही प्राप्त होतात असा याचा अर्थ आहे। श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे। इथे गणित पंचांग दिलेलं आहे की मोजणी कशी केली जाते पंचांगाची, त्याचा एक उदाहरण इथं त्यांनी दिलेलं आहे। ठाकटोळा ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्मदेवाच्या आयुष्यानुसार इथे सांगितलेलं आहे। हा थोडा किचकट गणिती भाग आहे, हा आपण लक्षात घ्या किंवा लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा। श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे, त्यापैकी 50 वर्ष आत्तापर्यंत होऊन गेली आहेत। चालू असलेले 51व्या वर्षाच्या हा पहिला दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली आहेत। 4 युग 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि तेवढेच म्हणजेच 4 युग 1000 वेळा पुन्हा आले म्हणजे तेवढी त्याची रात्र असते। ब्रह्मदेवाच्या 1 दिवसात 14 मनू होतात, ती नावं अशी आहेत 14 मनूंची। पहिला आहे स्वयंभूव, दुसरा स्वारोचिष, तिसरा उत्तम, चौथा तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्षसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी, त्या एक एक म्हणून 71 महायुगे होतात। महायुग म्हणजे किती मोठं आहे पहा, एका महायुगाची वर्षे 43,20,000 याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले आहेत। एवढं मोठं महायुग आहे, त्या महायुगामधले जे आत्ता आपण वाचलेले मनू आहेत त्यापैकी चाक्षुषपर्यंतचे मनू झालेले आहेत। आता चालू असलेले वैवस्वत नाभाचे मन्वंतर आहे, मनूचं वैवस्वत नाभाचं म्हणजे ते 6व मन्वंतर, 6 मन्वंतर चाक्षुषपर्यंतचे संपलेले आहेत आणि 7वा वैवस्वत चालू आहे। वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे। म्हणून आपण पंढरीनाथांना म्हणतो की युगे 28 विटेवरी उभा, एक 27 युग होऊन गेलेत आणि 28 युग चालू आहे। कृतयुगाची वर्षे 17 लक्ष 28,000 आहेत, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापारयुगाची वर्षे 8,64,000 आणि सध्या चालू असलेल्या कलियुगाचे वर्षे 4,32,000 आहेत। कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत, त्यापैकी प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर राजा झाला होता, त्याचा शक 3,044 वर्षे होता। दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष होता। तिसरा पैठण येथे शालिवाहन शक, त्याचा शक 18,000 वर्षे सध्या हाच चालू आहे।
चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होणार आहे, त्याचा शक 10,000 वर्ष राहील. पाचवा, गौड देशात धारातीर्थी नागार्जुन नावाचा एक शक्करता होईल, त्याचा शक 4,00,000 वर्ष राहणार आहे. सहावा, कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, म्हणजे कलियुगाच्या शेवटी हा अवतार येणार आहे, त्याचा शक 821 वर्ष राहणार आहे कलियुगाच्या एकंदर वर्षातून आत्तापर्यंत 5,125 वर्ष मागे पडली आहेत. म्हणजे 4,32,000 एवढं कलियुगाच्या आयुष्यमान सांगितलं आहे, त्या कलियुगाच्या आयुष्यापैकी फक्त 5,125 वर्ष संपलेली आहेत, अजून बाकी आहेत, कलियुग आत्ता संपणार नाही. याचा अर्थ 4,26,875 वर्ष शिल्लक आहेत. आता आपण या क्रोधी संवत्सरात काय होणार आहे याची थोडक्यात माहिती घेऊया, ढोबळमानाने माहिती. या क्रोधीनाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल, उंदीर व टोळ यांचा उपद्रव वाढणार आहे, पाऊस पुष्कळ पडेल, धान्यवृद्धी होईल, लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील, आणि सगळ्या पापासाठी हे कारणीभूत असणारे 2 विषय आहेत, राग आणि लोभ. हे सर्वांनी लक्षात ठेवा, यावर नियंत्रण करण्यासाठी देव आपल्यास बुद्धी देवो. आता फल ऐकणार आहोत आपण. सुरुवातीला जे राजाचं, प्रधानाचं, मेघाधिपती, धान्याधिपती, रसाधिपती ह्या सगळ्यांचे फल पाहणार आहोत. यांचे फल कुठल्या भागामध्ये आहे त्यांची नावे आता मी वाचणार आहे. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड भाग, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी राजाचं फळ राहणार आहे, सर्वत्र नाही. प्रधानाचे फळ बंगाल प्रांतामध्ये, मेघाधिपतीचे फळ बिहार व जबलपूरचे बाजूस, मध्य प्रदेशमधील जबलपूर, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस मेघाधिपतीचे फळ राहणार आहे. धान्यस्वामीचे फळ कुठे राहणार आहे? गुजरातमध्ये, फक्त गुजरातमध्ये धान्यस्वामीचे फळ राहणार आहे. आर्द्रा नक्षत्राच्या प्रवेशाचं फळ कुठं राहणार आहे? तर ते विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी राहणार आहे. रसाधिपतीचे फळ कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्घेशाचे फळ आंध्र प्रदेशामध्ये, येथे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन्ही भाग येतील. सेनेशाचे फळ पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फळ दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फळ गुजरात व सौराष्ट्रमध्ये. गुजरातमध्ये धान्यस्वामीचे फळ आणि फलाधिपतीचे फळ या दोघांचेही असणार आहे. यावर्षी मंगळवारी गुढीपाडवा असल्यामुळे राजा हा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल, आग, चोर आणि रोगराई यापासून त्रास होण्याची शक्यता आहे, पाऊस कमी पडेल, हे राजाचं फळ सांगितलेलं आहे. राजाचं फळ कुठं आहे? सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, ईशान्य, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग या भागामध्ये, जे आत्ता सांगितलं त्याप्रमाणे. मंत्री शनी आहेत म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य, फळे व फुले कमी मिळतील, आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल, रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत. मेघाधिपती शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल. मेघाधिपतीचं फळ बिहार व जबलपूरच्या बाजूस गंगेच्या दक्षिण व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस आहे. इकडे हे मेघाधिपतीचं फळ आहे, संपत्ती वाढेल, लोकांना सुख समाधान या बाजूला जास्त राहील. खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल, आगीपासून व चोरापासून त्रास वाढेल, लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील. सुरुवातीला सांगितलं मी या क्रोधी संवत्सरामध्ये ढोबळवानाने काय सांगत आहे की उंदीर टोळ वाढणार आहेत, लोकांमध्ये राग व लोभ वाढणार आहेत, त्याप्रमाणे
रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, पापड, फळे हे विपुल मिळतील. ऊस, चंदन व सोने मुबलक होईल. कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधल्या भागासाठी हे रसाधिपतीचं फळ. रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल. रब्बीच्या हंगामामध्ये रोगराई वाढेल. जोंधळा, हरभरा कमी पिकेल. निरसांचा अधिपती मंगळ. दिल्ली, पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, तिकडे पोवळे, तांबडे, कापड, रक्तचंदन, तांबे यांच्या किमती वाढतील. आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी शुक्रवारी म्हणजे 21 जून 2024 रोजी रात्री 12:06 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचं फळ आहे विंध्य पर्वताच्या दक्षिण भागावरती. लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. लोक सुखी समाधानी होतील. यावर्षी वारुण नावाचा मेघ आहे असल्याने यज्ञ याग होतील. बरेचजण यावर्षी कोणता मेघ आहे असं नाव विचारतात, तर या मेघाचं नाव आहे वारुण. त्यामुळे यज्ञ याग होतील, सर्वत्र आनंद होईल, सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल, पृथ्वी जलमय होईल, कुठे कुठे भरपूर पाऊस पडून पूर येण्याची शक्यता. यावर्षी पृथुश्रवस नावांचा नाग आहे. नागाचंही नाव दरवर्षी बदललं जातं, तर यावर्षीचा नाग आहे पृथुश्रवस. पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुटवडा होईल. पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुपते भरपूर होईल. मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे. दरवर्षी हे बदलतं की मेघनिवास कुठं आहे, परीटाच्या घरी, वाण्याच्या घरी वगैरे, तर यावर्षी वाण्याच्या घरी आहे. आणि रोहिणी नक्षत्र कुठं पडलेलं आहे, कधी समुद्रावर, कधी पर्वतावर वगैरे, तर यावर्षी संधीवर पडलेलं आहे. त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल. यावर्षी 4 अडक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमी याप्रमाणे इंद्रवर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोग निवारण होतो. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. म्हणून रोज पंचांग श्रवण करावं. हे शुभकारक वर्षफल संवत्सर आरंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. श्री गजाननार्पणमस्तु शुभम भवतु. आता पाडव्याच्या दिवशीचं म्हणजे आजचं तिथीवार नक्षत्र योग हे काय आहेत यांचं श्रवण करूया. की तिथी कधी सुरू झाली, कधी संपणार, कोणती तिथी आहे, हा सर्व भाग. या वर्षीच्या वर्षाचं नाव आहे क्रोधी नाम संवत्सर. सध्या उत्तरायण सुरू आहे आणि शक 1946 सुरू आहे. शके 1946 सुरू आहे. क्रोधी नावाचं संवत्सर सुरू आहे. उत्तरायण सुरू आहे. वसंत ऋतू चालू झालेला आहे आजपासून. चैत्र पक्षाचा पहिला दिवस, याला प्रतिपदा म्हणतात. शुक्ल पक्ष अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष असतो. शुक्ल पक्षाचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा, शुक्ल प्रतिपदा. वार मंगळवार. प्रतिपदा रात्री 8:31 आहे आणि त्यानंतर द्वितीया सुरू होणार. आजचे नक्षत्र रेवती सकाळी 7:32 आहे आणि त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होऊन हे 10 तारखेला पहाटे 5:06 राहील. आज योग गुढीपाडव्याच्या दिवशी वैद्रती नावाचा योग दुपारी 2:18 आहे आणि त्यानंतर विष्कंभ नावाचा योग सुरू होत आहे. यानंतर करण, रोज 2 करण असतात 12-12 तासाचे.
म्हणजे असे 12 तासच असं नाही, कमी जास्तही असतात. एक ढोबळमानाने कळण्यासाठी म्हणून 12 तास असं सांगतो आहे. एका नक्षत्रामध्ये 2 भाग पाडले जातात, त्याला कर्ण म्हणतात. तिथीच्या 2 भागामध्ये किंस्तुग्न कर्ण आहे सकाळी 10:09 आणि त्यानंतर सुरू होत आहे भवकरण रात्री 8:31. रात्री 8:31 बालव नावाचे करण सुरू होणार आहे. आजचा रवी उदय सकाळी 6:27 आहे. मुंबईचा सांगतो आहे मी हा. गावाप्रमाणे रवी उदयाचे मिनिट बदलतात आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:53 आहे. चंद्र राशी सकाळी 7:32 मीन राहील आणि त्यानंतर 7:32 मेष राशी सुरुवात होत आहे. आज गुढीपाडवा पंचांगाचं, पंचांगामधील गणपतीचं पूजन करावं, सांगितल्याप्रमाणे कडुनिंबाचं चूर्ण खावं, सर्व आनंदाने दानधर्म वगैरे करावं, घरातील स्त्री बालक यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कपडे दागिने वगैरे घेऊन देण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे दरवर्षी हा गुढीपाडवा साजरा करावा. आजपासूनच म्हणजे गुढीपाडव्यापासूनच वासंतिक देवी नवरात्र आरंभ होतात, श्रीराम नवरात्र आरंभ होतात. नवरात्र 9 दिवसांचे रामनवमीपर्यंत, देवी नवरात्र ही आणि रामनवमीपर्यंत रामाचीही नवरात्र असतात. याप्रमाणे रोज पंचांग आपण पाहावं, म्हणजे पंचांगामध्ये काही विशेष पर्व काळ वगैरे आल्यानंतर त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होतो. पाहत गेल्यानंतर पंचांग आपोआप समजायलाही मदत होते आणि आजकाल पहिल्यासारखे किचकट पंचांगही नाहीत, सरळ तासा मिनिटामध्ये दिलेले साधे सोपे करून सांगितलेले आहेत. शुभ दिवस अशुभ दिवस तारखेप्रमाणे दिलेले आहेत, हे आपण अवश्य पाहू शकता. 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे, पूर्ण मुहूर्त म्हणून शुभ आहे. खरेदी विक्रीसाठी एकदम छान आहे, यामध्ये अशुभ वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही. पण सर्वच कार्यासाठी पाडवा शुभ असतो असं नाही. वास्तुशांतीसाठी चैत्र महिना वर्ज्य सांगितलेला आहे, हे आपण लक्षात घ्यावं. म्हणून वास्तुशांतीच्या पूजेसाठी चैत्र महिना चालत नसतो. कोणतंही मुहूर्त काढते वेळेस कशासाठी मुहूर्त काढतो आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार मुहूर्त चांगलं किंवा वाईट हे ठरवलं जातं. 3.5 मुहूर्त हे फक्त खरेदी विक्रीसाठी चांगले असतात. आपण इतर कोणतंही कार्य करायचं असेल तर ते त्या दिवशी जमेल का हे पाहून विचारूनच आपल्या जवळच्या ज्योतिषांना विचारून मुहूर्त काढावं. 3.5 मुहूर्त आहे म्हणून सगळ्याच कामासाठी चांगलं आहे हे डोक्यात घेऊ नका. किंवा कोणीही अशा प्रकारे विचार करून कोणतेही कार्य या दिवशी करण्याचा प्रयत्न करू नये. सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.